महाराष्ट्र आणि दिल्लीला हादरून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर प्रकरणात जी न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल करण्यात आली ती समोर आलेली आहे। प्रसार माध्यमांमध्ये ही चार्जशीट समोर आलेली आहे आणि विशेष म्हणजे 6600 पानांची ही चार्जशीट आहे आणि या चार्जशीट मध्ये आफताब पुनावाला यांनी कबुली दिलेली आहे की मी कशा प्रकारे श्रद्धाला मारलं, कशा प्रकारे तिचे तुकडे केले शरीराचे आणि कशा प्रकारे याची विल्हेवाट लावली। जवळपास 6600 पानांची चार्जशीट संपूर्णपणे तर आम्ही तुम्हाला वाचून दाखवू शकत नाही, परंतु त्याचे काही मुद्दे आणि ब्रीफिंग जे आम्ही तुम्हाला करून दाखवतोय ते आपण ऐकूयात नेमकं काय। आफताबने जी कबुली कोर्टामध्ये दिलेली आहे चार्जशीटच्या माध्यमातून त्यात त्याने म्हटलेलं आहे, आफताब म्हणतोय मी श्रद्धाबद्दल पजेसी होतो आणि मारामारीच्या वेळी तिला मारहाण करायचो, ज्याची तिने मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली होती। आमच्यातले संबंध सुधारण्यासाठी आम्ही दोघांनी एका ट्रीपची योजना आखली आणि आम्ही दोघे आहे जे 28-29 मार्च 2022 रोजी मुंबई सोडलं आणि हरिद्वारला पोहोचलो। त्यानंतर हरिद्वार, ऋषिकेश, डेहराडून, मसुरी, मनाली आणि चंदीगडला भेट दिली। आम्ही व्हॅलीमध्ये पोहोचलो आणि तिथे आम्हाला ठिकाण सापडलं। त्या ठिकाणी आम्हाला बद्री नावाचा मुलगा सापडला ज्याच्याशी आमची बंबल ॲपवर मैत्री झाली होती आणि त्याने आम्हाला त्याच्या दिल्लीच्या घरी राहायला नेलं। सुमारे 1.5 महिना प्रवास करून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 5-5-2022 रोजी छतपूर हिल दिल्ली येथे बद्रीच्या घरी पोहोचलो। आम्ही जवळपास 8-10 दिवस त्याच्या घरी राहिलो आणि तिथे माझे आणि श्रद्धा विकास वालकर यांच्याशी भांडण झाले आणि तेव्हा आमचं ब्रेकअप झालं। यानंतर त्याने असंही सांगितलंय, माझे आणि श्रद्धा याच्यात वारंवार भांडण होत होते त्यामुळे बद्री आम्हाला त्याचे घर सोडण्यास सांगितलं आणि त्यानंतर सुमारे 2 दिवस राहिल्यानंतर दिनांक 16-5-2022 रोजी दोघेही दलाल राहुल रॉय मार्फत रोहन कुमार नील यांच्या घरी राहायला गेलो। त्याचा पत्ता होता 93 गल्ली क्रमांक 1 60 फूट रोड छतपूर बहारी नवी दिल्ली। इथे पहिल्या मजल्यावर भाड्याने फ्लॅट घेतला आणि राहायला सुरुवात केली। त्यावेळी आम्हा दोघांकडे नोकरीही नव्हती आणि बहुतेक आमच्याकडचे पैसेही संपले होते कारण सर्व पैसे सहलीमध्ये खर्च झाले होते, त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींवरून आमच्यात वारंवार भांडणं व्हायला लागली आणि 18 मे 2022 रोजी संध्याकाळी 6-6:30 वाजता वसईतील माझ्या भाड्याच्या घरी राहतील सामान आणण्यासाठी त्याने माझं तिकीट काढलं पण मी तिला आजारी असल्याचं सांगून जाण्यास नकार दिला। त्यामुळे ती रागावली आणि म्हणाली की दोघांकडे 2 पिशव्या आहेत आणि खायला अन्न नाही आणि रोजचं बाहेरचं जेवण आरोग्यासाठी चांगलं नाही। मी आग्रह केला असता खर्चाचे अर्धे पैसे देण्यास सांगितले। यावर श्रद्धा चिडली आणि मला शिवीगाळ करू लागली। मला तिच्याशी भांडण करायचं होतं, त्याला सतत शिवीगाळ करण्याच्या सवयीमुळे त्याला त्याच्या मार्गातून कायमचे काढून टाकायचं होतं, त्यामुळे मी तिला मारण्याचा निर्धार केला। त्याने मारलं कसं ते आपण ऐकणार आहोत। अत्यंत धक्कादायक आणि मनात चिड आहे अशा प्रकारे त्याने मारलेलं आहे। आफताब सांगतो की मी श्रद्धाला पकडून जमिनीवर टाकलं, तिच्या छातीवर बसलो आणि दोन्ही हातांनी घट्ट करून तिचा गळा दाबला, म्हणजे किती भैरम पद्धतीने तिला मारलेले आणि या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झाला। तिचा मृतदेह सुरुवातीला बाथरूममध्ये नपवला, त्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं नियोजन करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून एका ब्रीफकेसमध्ये टाकून 60 फूट रोड 76 फूट टेकडीवरून जंगलात फेकून दिलं असं आफताबने या सांगितलेलं आहे। आणि यासाठी जे आहे दुकान क्रमांक 652 मधून एक हातोडा, एक आडवी करवत आणि त्याचे 3 ब्लेड विकत घेतले आणि घरी आल्यानंतर मनगटाच्या करवतीने मृतदेहाचे दोन्ही हात कापले आणि बाथरूममध्ये पॉलिथिनमध्ये ठेवले आणि 19-5-2022 रोजी मी म्हणजे आफताब मंदिरवाली रोड छत्तरपूज गरीब जवळ एका दुकानातून कचऱ्याची पिशवी, एक चाकू आणि एक चॉपर खरेदी केले। चाकू बॅगेत ठेवला आणि बॅग पाठीवर लटकवताना पिशवी तू फाटून चाकू बाहेर आला आणि माझ्या उजव्या पायाच्या मांडीवर बनवलेल्या टॅटूवर तो लागला। त्याचवेळी मी शेजारच्या डॉक्टरांकडून मला त्या ठिकाणी औषध उपचार केला आणि मला 5% पडले। त्यानंतर मी वाय पॉइंट छत्तरपूर इथून फ्रीज विकत घेतला जो मी सुमारे 25,000 रुपये माझ्या सिटी बँक क्रेडिट कार्डने भरले आणि दुकानदाराने त्याच दिवशी संध्याकाळी फ्रीज माझ्या पत्त्यावर पाठवला। यानंतर संध्याकाळी मी श्रद्धाच्या मृतदेहाचे दोन्ही पाय घोट्यापासून कापून एका कचऱ्याच्या पिशवीत भरले आणि कापलेल्या मृतदेहाचे अवयव विकत घेतलेल्या फ्रीजच्या फ्रीझरमध्ये ठेवले आणि शरीराचे अवयव कापल्यानंतर पसरलेले रक्त मी स्वच्छ केले आणि ते साठलेलं रक्त आहे ते साफ करण्यासाठी मी 2 हार्पिकच्या बाटल्या म्हणजे जे टॉयलेट क्लिनर असतं त्याच्या 500 ml दोन बाटल्या आणल्या, एक पॉलिझर ऑल, एक चॉपिंग बोर्ड, 2 बाटल्या अशा सर्व सामान त्याने बाजारातून आणलं।
हार्पिक जंतुनाशक लिक्विड टॉयलेट क्लीनरची 500 मिलीमीटरची जी बाटली माझ्या सिंडिकेट बँक क्रेडिट कार्डने खरेदी केली होती की ती रात्री 10:30 मी आणली आणि इतर वस्तूंसह जे घरातलं सांडलेलं रक्त आहे ते 20/5/2022 रोजी मृतदेह साफ केलं. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा नियोजनाचा एक भाग म्हणून मेहरोली मार्केटमधून एका लाल रंगाची मोठी ब्रीफकेस घेऊन आलो. त्यासाठी 2000 रुपयाचं माझ्या गुगल पे वरून पेमेंट केलं. पण ब्रीफकेस घेऊन घरी आल्यानंतर ब्रीफकेस जड असल्याने ती पकडणे त्यामुळे मी पकडला जाईल आणि माझी चोरी पकडली जाईल अशी भीती त्याच्या मनात होती आणि म्हणून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मी पुन्हा त्याच मृतदेहाचे लहान लहान तुकडे केले. मृतदेह जंगलात फेकून दिला, मिळेल वेळ मिळेल तसे मी तो जंगलात फेकून देत होतो आणि संध्याकाळी त्याचे डोके व शरीराचा इतर अवयव कापून पोटातून आतड्या काढून पॉलिथिन मध्ये टाकल्या. 60 फूट रोड 76 फूट पहाडीच्या कोपऱ्यावर एक मोठा डस्टबिन आहे आणि त्याचे डोके सोडून इतर शरीराचे अवयव त्या शरीराच्या टार्सो आणि दोन्ही मनगटाच्या टॉर्चने त्याची बोटे विस्कळीत केली आणि 60 फूट रोड 76 फूट पहाडी येथे रस्त्यावर फेकून दिली. यानंतर आफताबने जे पुढे असं सांगितलेलं आहे, स्मशानभूमी जवळच्या जंगलात त्याच्या मांडीचा आणि श्रेणीचा एक भाग भात गिरणीच्या भिंतीजवळील एका हाताचा अंगठा टाकला. शरीराचा दुसरा भाग हात आहे तो इतर भाग म्हणजे बसेना उत्तरपूर ह्या जंगलामध्ये टाकला आणि त्याच्याच मागे मांडी जी आहे मांडी गुडगावच्या दिशेने एमजी रोडकडे जाताना छत्रपूरच्या टेकडीवर टाकली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणी उरलेल्या हाडांवर पेट्रोल टाकून आग विझवली आणि उरलेल्या हाडांवर पाणी टाकून आग विझवली. संगमरवरी ग्राइंडरच्या सहाय्याने हाडे चिरण्यात आली, भाड्याच्या घरात छतावर नेऊन पावडर करून 100 फूट रस्त्यावर फेकून दिली. म्हणजे किती धक्कादायक आहे आपण विचार करू शकता. मी परत ऐकून दाखवतो, म्हणजे आहे भाड्याच्या घराच्या छतावर नेऊन त्याची पावडर केली आणि 100 फूट रस्त्यावर ती फेकून दिली आणि ओळखीच्या भीतीने मी तिचे डोके आणि दोन्ही हात माझ्या फ्रीजमध्येच ठेवले होते आणि घटनेनंतर सुमारे 3 ते 4 महिन्यांनी टॉर्चने तिचे डोके आणि चेहरा विद्रूप केला आणि तिचे केस कापून तिची ओळख पुसली. हात आणि टॉर्सो 76 फूट इनवेलच्या जंगलात फेकून दिले आणि त्याचे केस आणि कपडे 60 फूट रोडच्या 76 फूट पहाडीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या एका मोठ्या डस्टबिन मध्ये टाकले. या घटनेनंतर श्रद्धाचे इंस्टाग्राम अकाउंटवर माझ्या फोनवर लॉग इन करण्यात आले होते, जेणेकरून मी श्रद्धाले आणि तिच्या मैत्रिणीला लक्ष्मण नाडार इंस्टाग्रामवरील मेसेजला रिप्लाय दिल्याचे भासवलं. ज्या दिवशी मी तिला मारलं त्या दिवशी 2 वेळा 54,000 रुपये ट्रान्सफर झाले. त्यानंतर मी जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला माझ्या वसईच्या भाड्याच्या घरातून सामान आणण्यासाठी आणि एक कथा करण्यासाठी गेलो. मी 6,000 रुपये हस्तांतरित केले म्हणजे ट्रान्सफर केले की जेणेकरून त्याला बिलासाठी कॉल येणार नाही. त्यानंतर पुन्हा 76 फूट टेकडीवर आलो. जेव्हा मला महाराष्ट्र पोलिसांनी श्रद्धाची चौकशी करण्यासाठी बोलवलं तेव्हा तिथून परत येताना माझा श्रद्धाचा फोन रेडमी 8 प्रो हरवला आहे. या घटनेनंतर मी एक नवीन सॅमसंग फोन विकत घेतला आणि माझा पूर्वीचा फोन अमेझॉनवर एक्सचेंज ऑफर म्हणून विकला, ज्यामध्ये मी तुम्हाला भाड्याच्या घराची जागा दाखवतो जिथे श्रद्धा विकास वालकरची हत्या झाली होती आणि ती जागा तिथे तिने त्याचा मृतदेह ठेवला होता. तिचा मृतदेह ठेवण्यासाठी वापरलेला फ्रीज, तिचा मृतदेह कापण्यासाठी वापरलेली सर्व साधने मी तुम्हाला दाखवू शकतो असं त्याने पोलिसांना सांगितलं. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विकत घेतलेली साधने, त्याची विल्हेवाट लावली आणि ब्रीफकेसचे दुकान आणि माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरचे दवाखाने, त्याच्या शरीराचे अवयव ज्या ठिकाणी जाळले गेली ते सर्व ठिकाणे आणि बद्रीचे घर आणि मी श्रद्धाच्या शरीरासाठी वापरलेली साधने सर्व अवयव हे मी तुम्हाला दाखवू शकतो असं त्याने पोलिसांना सांगितलंय. आणि कट करण्या हे जे सर्व प्लॅन करण्यासाठी जे मी जे भाग पुनरुत्पादित केलू शकतो, मीरा भाईंदरच्या खाडीमध्ये चालत्या ट्रेनमधून माणिकपूर पोलिसांकडे जाताना मी श्रद्धाच्या ओठावरील स्टड आणि तिच्या मोबाईल मधील एक बॉक्स फेकून दिला. मी श्रद्धाची हत्या केली, तिचे शरीर कापले आणि वेगवेगळ्या ठिकाणी तिची विल्हेवाट लावली आणि पुरावे नष्ट केले ही सर्व माहिती दिली आणि शेवटला त्याने एक वाक्य वापरलेलं आहे की माझ्याकडून चूक झाली मला माफ करा. म्हणजे आफ्ता पुनावाला जो आहे की एवढ्या क्रूर पद्धतीने एखाद्या जनावराला किंवा आपण एखादं क्रूर कृत्य करावं अशा प्रकारे तिला मारलं, त्याच्या सुरुवातीला त्याच्या चेहऱ्यावर कुठचा पश्चाताप नव्हता, परंतु तो न्यायालयात पोलिसांपुढे सांगतो की माझ्याकडून चूक झाली मला माफ करा. आफताबचं हे कृत्य हे माफी जोगं नाहीच आहे, त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी फाशी व्हावी अशी मागणी वसईतून होत आहे. किती कशा प्रकारे ही चार्जशीट ही तुम्हाला वाचून दाखवली यावर तुम्ही विचार करू शकता की आफताब पुनावाला हा किती क्रूर होता आणि कशा प्रकारे श्रद्धाचे त्याने हाल केलेले आहेत.
ही चार्जशीट आम्ही तुम्हाला संपूर्ण वाचून दाखवलेली आहे। या चार्जशीट मध्ये असे अनेक असे टप्पे आहेत जे वेळोवेळी आमच्याकडे येतील ते आम्ही तुम्हाला या चार्जशीटच्या माध्यमातून त्या संपूर्ण घटनेची माहिती देणार आहोत। एचपी लाईव्ह साठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे वसई।